माझ्या आयुष्यात व्यावसायिक निर्णय घेताना किंवा लग्नात किंवा करिअरमध्ये मला कसं कळेल की कुठली गोष्ट काम करेल तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला काय काम करतं हे जाणून घ्यायचंय हे पहा तुम्ही देवासारखं असलं पाहिजे की तुम्ही सायलेंट पार्टनर आहात मग ते काम करेल अगदी देवासारखं जे काही कोणी करत असेल नुसतं देवासारखं असायला शिका कधीच कशामध्ये हस्तक्षेप करू नका दररोज सकाळी प्रत्येक प्रकारचा मूर्ख तुम्हाला सांगेल की तुम्ही आज काय केलं पाहिजे तुम्ही नुसतं ऐका अगदी देवासारखं लग्न काम करून जाईल व्यवसायात हे काम करेलच असं नाही हे पहा तुम्ही याचा गैरसमज करताय तुम्ही यातून मूल्य व्यवस्था तयार करायला बघताय तुम्ही याचं एक तत्वज्ञान बनवताय मी तेच करणार जे काम करेल आता तुम्ही शपथ घेता की मी तेच करणार जे काम करेल आता तुम्हाला काय काम करतं हेच माहीत नाही कारण काय काम करतं हे कुठलं शपथ घेऊन येत नाही किंवा तत्व काय काम करतं ते सतत निरीक्षण करून तुमच्या स्वतःच्या विकासातून कळणार आहे नाही का हॅलो त्याच गोष्टी ज्या तुम्ही केल्या असतील दहा वर्षांपूर्वी तुम्ही ज्या गोष्टी कशाबशा केल्या असतील त्याच गोष्टी आज तुम्ही खूप सहजपणे करत असाल असं आहे की नाही किंवा आज तुम्ही त्या कशाबशा करत असाल वेळी तुम्ही ते उत्तम प्रकारे करत असाल ज्या कुठल्या प्रकारे ज्या कुठल्या प्रकारचा विकास घडला असेल तर कुठली गोष्ट काम करते हा कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला नाही आहे हा विकास आहे मनुष्याचा काय काम करतं लक्षा हे लक्षात येणं जीवनाच्या सर्व स्तरांवर हे म्हणजे खरोखर तुम्ही एखादं सेल्फ हेल्प पुस्तक वाचून आल्यासारखं बोलताय नाही मी कुठलं सेल्फ हेल्प पुस्तक नाही आहे जे काम करतं ते करा तुम्हाला काय हवं ते करा मला काय प्रॉब्लेम आहे पण जे काम करत, करत नाही ते करण्यात काय अर्थ आहे हॅलो मी तुम्हाला असं सांगत नाही की फक्त काम करतं तेच करा तुम्हाला काय हवं ते करा पण तुमच्या आयुष्यासाठी कारण ती एक मर्यादित वेळ आहे जे काम करत नाही ते करण्यात काय अर्थ आहे नाही का, का? एकतर ते काम तुमच्यासाठी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी काम करायला पाहिजे जर ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी काम करत नसेल तर त्यात काय अर्थ आहे एकदा असं घडलं सैनिक अमेरिकन सैनिक त्यांच्या ड्युटीसाठी निघत होते त्यांच्यापैकी एकानं दुसऱ्याला सांगितलं तुला स्टीवची बायको माहितीये तिने तीन मस्केटियर्स हे पुस्तक वाचलं आणि तिला तीन तीन जुळी मुलं झाली तो म्हणाला अरे देवा माझी बायको एक राष्ट्राचा जन्म आहे आता मी काय करावं नाही हे असं काम करत नाही म्हणून याचं कुठलं तत्व किंवा तत्त्वज्ञान बनवू नका मी जे काम करतं तेच करणार नुसतं काय काम करतं हे कळण्यासाठी खूप लक्ष द्यावं लागतं अगदी छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा नाही का हॅलो एक अगदी छोटी गोष्ट करण्यासाठी सुद्धा किंवा एखाद्या चेंडूला सरळ लात मारण्यासाठी तुम्हाला माहिती आहे किती काय काय करावं लागतं जो कोणी चेंडूला लाथ मारून हवा तिथे पाठवू शकतो अरे वा संपूर्ण जग त्याची पूजा करते फक्त तो चेंडूला लाथ मारू शकतो म्हणून हो की नाही कारण लोकांना कळतं की त्यासाठी काय काय लागतं तो फक्त चेंडूला लाथ मारतोय म्हणून कोणी त्याची पूजा करत नाहीये कारण लोकांना दिसतंय की त्यामागे काय काय आहे असं आहे की नाही लोक पाहू शकत आहेत की त्यामागे तो जसा चेंडू लाथ मारू शकतो तसा मारण्यासाठी त्याला काय काय करावं लागतंय त्याला त्याचं जीवन त्यामध्ये झोकावं लागतंय म्हणून सगळ्यातून तत्व आणि तत्वज्ञान निर्माण करत बसू नका किंवा स्वतःसाठी कुठला नियम घालून घेऊ नका की मी तेच करणार जे काम करतं हा एक चांगला नियम आहे पण अजून नेमकं का काय काम करत आहे तुम्हाला माहित नाहीये So... <laughs> नाही नाही तुम्ही तुम्ही जागरूक असलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे तुम्ही एवढंच शिकलं पाहिजे की तुम्ही ठरवायचं नाही आहे काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही आहे मी इथे येण्यापूर्वी रॅली ऑफ रिव्हर्सच्या बोर्ड मिटिंगमध्ये होतो दिल्लीमध्ये तर सी आय आय कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री त्यांचं बोर्डसुद्धा यामध्ये सहभागी होतं कारण त्यां ते पण पाहतायत की हे कसं करता येईल कारण हळूहळू लोकांच्या लक्षात येत आहे की कि किती मोठी शक्यता खुली झाली आहे सगळेजण याचा एक भाग बनायचा बघतायत कारण बोर्डावर खूप चांगले लोक आहेत वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडचे सीईओ आणि सर्वोच्च जलतज्ञ आणि शेतकरी उत्पादक संस्थांच्या सर्वोच्च पातळीवरची लोक सुप्रीम कोर्टातले एक जज आहेत आणि अत्यंत प्रतिभावंत बोर्ड आहे जेव्हा या कावेरी कॉलिंग प्रोजेक्टबद्दल बोललं जात होतं त्याबद्दल आणि प्रत्येक प्रश्नासाठी खास करून जे प्रश्न काही ठराविक तज्ज्ञ लोक विचारत होते मी त्यांना सहज काय करायचं ते सांगत होतो ते म्हणाले सद्गुरू या सगळ्या गोष्टी कशा माहिती आहेत मी म्हणालो माझ्या अगदी लहान वयापासून मी कुठल्याही हेतूशिवाय सगळीकडे फिरलो कुठल्याही हेतूशिवाय असाच मी जंगलांमध्ये अरण्यामध्ये फिरलो नदी किनारी आणि असंच सगळं पण मी खूप लक्ष दिलं प्रत्येक झाडाकडे प्रत्येक किड्याकडे हवेकडे आर्द्रतेकडे आणि सगळ्या गोष्टींकडे त्यावेळी जे असंच हेतूशिवाय फिरणं होतं त्याचं आज मोठं ज्ञान झालंय जे कुठल्याच पुस्तकात लिहिलेलं नाही आहे अगदी पहिल्या वेळी कुणीतरी इतक्या समजेल असं भाषेत बोलतंय कुठल्या पाठ्यपुस्तकातून नाही हे नुसतं हेतूशिवाय फिरणं होतं एक लहान मूल म्हणून एक तरुण म्हणून नुसतं इकडे तिकडे फिरलो कुठल्याही हेतूशिवाय तर जरी कुठलाही हेतू नसला तरी तुम्ही लक्ष दिल्याशिवाय जगू शकत नाही नाही का हॅलो म्हणून फक्त एवढी गोष्ट करा काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही असा भेदभाव करणं थांबवा जर तुम्ही त्याच पातळीचं समान लक्ष प्रत्येक गोष्टीकडे दिलं तर तुम्ही पाहाल की करण्याची योग्य गोष्ट कुठली हे समजणं अगदी स्वाभाविक प्रक्रिया होऊन जाईल पण तुम्ही आधीच ठरवलं आहे की काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला कसं कळेल करण्याची योग्य गोष्ट कुठली आहे अर्धजग आधीच तुम्ही सोडून दिलं आहे कारण ते महत्त्वाचं नाही आहे तुम्ही लक्ष देताय ते फक्त तुम्ही अगदी कोणाकडे व्यवस्थितपणे बघतात ते सुद्धा जर ते तुमच्यासाठी काही उपयोगाचे असतील तरच नाही मी अगदी सगळ्यांकडे पाहिलंय अगदी पूर्णपणे प्रत्येक जीवन प्रत्येक गोष्ट प्रत्येक खडा प्रत्येक हालचाल धरतीमधली या वातावरणात होणारे सगळं काही एक अभ्यास म्हणून नाही केवळ मला डोळे म्हणून आणि माझ्याकडे लक्ष देण्याची क्षमता होती मी सगळ्याकडे लक्ष दिलं आता ते म्हणतायत की हे खूप अद्भुत आहे मला हसू आलं आणि मी म्हणालो बघा मी असाच इकडे तिकडे भटकत होतो सगळ्यांना वाटलं की मी आयुष्य वाया घालवतोय पण आता ही हेतूविना केलेल्या भटकंतीचा प्रचंड फायदा होतोय <laughs> कारण तुम्ही काय करताय यानं काहीही फरक पडत नाही लहान गोष्ट असो किंवा मोठी जर तुम्ही पूर्णपणे सहभागी असलात अगदी पूर्णपणे तर तुम्ही पाहाल तुम्हाला कळेल की करण्याची योग्य गोष्ट काय आहे तुम्ही कुठल्याही सहभागाविना जगण्याचा प्रयत्न करताय आणि ह्याच कारणामुळे तुमच्याकडे नैतिक मूल्य आहेत तुमच्याकडे आदर्श आहेत तुमच्याकडे तत्त्व आहेत मूल्य आहेत कायदे आहेत नियम आहेत कारण तुम्ही इथे कुठल्याही सहभागाविना जगण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला एक रेडीमेड फॉर्म्युला पाहिजे करण्याची सर्वात योग्य गोष्ट कुठली आहे तुम्ही हे करू नये हे करू नये हे करू नये त्यानं जग ठीक झालंय विचारतोय मी प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाला माहीत असतं की करण्याची योग्य गोष्ट काय आहे पण त्यानं काम झालंय का काम झालं नाही आहे कारण कारण तुम्हाला वाटतं की सहभागी असण्याला दुसरा कुठला तरी पर्याय आहे सहभागी असण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही जिथे सहभाग नसेल तिथे जीवन असणार नाही म्हणून जीवनामधून कुठलाही फॉर्म्युला किंवा आदर्श किंवा तत्त्व तयार करण्याचा प्रयत्न करू नका जीवनाला फक्त पूर्ण सहभागाची अविरत सहभागाची गरज लागते हा कोण आहे तो कोण आहे असा फरक न करता तुम्ही सध्या ज्या कशाच्या संपर्कात आहात त्यासोबत पूर्णपणे सहभागी असणं जर तुम्ही ही एक गोष्ट केलीत मग तुमच्या बुद्धिमत्तेनुसार आणि बरं का निसर्गाने सुद्धा साथ द्यावी लागते हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला कळून जाईल की करण्याची योग्य गोष्ट कोणती येते तुमचा दृष्टिकोन नक्कीच हे पहा आत्ता सध्या जर तुम्ही ठराविक क्षमतेच्या मनुष्याला आणलं तर तो काहीतरी करेल ठराविक परिस्थितीमध्ये ती तुमच्यासाठी करण्याची योग्य गोष्ट नाही आहे नाही का तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही करण्याची योग्य गोष्ट कुठली त्या ठराविक परिस्थितीत तुम्ही तो जे करतो ते करू शकणार नाही तुम्ही तुमच्या सर्वोच्च क्षमतेनुसार जे उत्तम आहे ते करू शकला पाहिजेत तीच योग्य गोष्ट आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात करण्याची तुम्ही इतर कोणासारखं करण्याचा प्रयत्न करू नका तर ज्या क्षणी तुम्ही योग्य गोष्ट कुठली ते आधीच ठरवता तेव्हाच ती समस्या होते नाही कुठलाही रेडीमेड उपाय नाही सहभाग सहभागी होण्यापासून दुसरा कुठलाही पर्याय नाही जिथे कुठलाही सहभाग नसतो तिथे जीवन नसतं तर दोन हजार एकोणीस तुमच्यासाठी पूर्ण सहभागाचं जीवन बनू दे कारण जर तुम्हाला जीवन अनुभवायचं असेल तर तुम्हाला सहभागाची गरज आहे जे काही तुम्ही करता तुम्ही ते अगदी संपूर्ण सहभागानिशी कराल का इन द कमिंग मंथ बघा मी एक खूप चांगला गुरु आहे ठीक आहे हे खूप चांगला गुरु आहे कारण मी तुम्हाला सांगत नाही आहे तुम्ही हेच केलं पाहिजे जे कोणी येऊन गेले त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हेच केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काय हवं ते करा फक्त ते चांगलं करा आणि ते सहभागी असल्याशिवाय करणं शक्य नाहीये नाही का आह लहान गोष्टी मोठ्या गोष्टी तुम्ही त्या पूर्ण सहभागाने कराल तुम्ही सकाळी कसे उठता संपूर्ण सहभागाने तुम्ही दात कसे घासता संपूर्ण सहभाग तुम्ही टॉयलेटला कसे जाता संपूर्ण सहभाग तुम्ही कसे खाता संपूर्ण सहभाग तुम्ही शांभवी कसं करता संपूर्ण सहभाग जे सगळं काही तुम्ही करता तुम्ही भेदभाव करू नका की काय आहे काय मोठं आहे जेव्हा मी टॉयलेट म्हणालो तुम्ही लगेच हि हि ठीक आहे मग ते करू नका <laughs> जर तुम्हाला वाटत असेल ते महत्वाचं नाही आहे किंवा तुम्हाला त्याची घाण वाटत असेल तर तुम्ही करू नका मी म्हणतोय हा भेदभाव करू नका काय घाण आहे आणि काय पवित्र आहे गुरुकिल्ली यातच आहे कारण सहभाग ह्याचा अर्थ भेदभाव न करता सगळ्याला सामावणं सुद्धा ज्या क्षणी तुम्ही म्हणता की हे पवित्र आहे हे घाण आहे तुम्ही जे घाण आहे त्यासोबत सहभागी होऊ शकता का हॅलो मग तुम्हाला बद्ध गोष्टता होईल हो आणि मग काहीच काम करणार नाही तर दोन हजार एकोणीस पूर्ण सहभागाचं वर्ष भेदभाव रहित सहभाग भेदभाव रहित कृती नाही भेदभाव रहित सहभाग तुम्ही एका गवताकडे बाहेरच्या एका गवताकडे तुम्ही तुमच्या मुलाकडे ज्या सहभागाने बघता त्या सहभागाने बघू शकाल बस एवढंच करायची गरज आहे फक्त ह्या प्रकारचा सहभाग आणा भेदभाव रहित अगदी पूर्ण सहभाग तुम्ही पहाल जीवन बहरून येईल अगदी सुंदर पद्धतीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तुम्ही बहरून आलं पाहिजे तुमच्यापैकी जे आत्मज्ञानाच्या मागे आहेत जरा निवांत व्हा नुसतं सहभागी राहा तुम्ही जे करताय त्यासोबत जीवन एका सुंदर प्रकारे घडून येईल